आज राजकारणाचं खरकाटं झालंय. कुंकू एकाचं डोरलं एकाचा आणि गर्भ एकाचा आणि नाव तिसऱ्याचं. ही अवस्था आजची वाईट आहे. शिवशाहूंनं फुले आंबेडकर कधी आम्हाला कळले? सत्ता राजकारण जातीसाठी फक्त आम्ही वापरले आणि या महामानवांच्या विचारांचे मुर्दे आम्ही पाडले. कारण हा मुर्दा लोकशाहीचा पडला, हा मुर्दा खऱ्या अर्थाने त्या विचारांचा पडला. म्हणून असं भगवे निळे लाल हिरवे ध्वज खांद्यावर मिरविले, भगवे निळे लाल हिरवे ध्वज खांद्यावर मिरिले मिरविले, वर्चस्वाच्या सत्तेपायी माणूस आम्ही मारले. माणूस म्हणून जगाव तुम्ही पण मोल त्यांची विसरले आणि महामानवांच्या विचारांची मुर्दे आम्ही पाडले. आज विचारांचा मुर्दा पडतो, लोकशाहीचा मुर्दा पडतो. सत्तेसाठी खरकटकायला एकत्र झालीत. इतकी लाचार जाणारी राजकर्ती असेल तर तुम्हाला समाज तुमच्या ठिकाणी तुम्हाला येऊन बसवेल आणि खऱ्या अर्थाने नवं राजकारणाचं धोरण उद्याचा समाज बदलून दाखवेल. हेही लक्षात ठेवा. शाहीर भाषेत जर मगाचा विषय पुन्हा विचारत गेला गेलं तर अरे वेढ्यानो, अरे वेढ्यानो, अरे वेढ्यानो सत्तेसाठी गुलाम कुणाचे झाले, अरे वेढ्यानो सत्तेसाठी गुलाम कुणाचे झाले, शिवशाहू विचार बुडवणाऱ्यांचे शिपाई कसे झाले. अरे वेढ्यानो वाघासारखा वाघ तू, काय वाघाच्या डरकाळ्या मारत होते भाषणात रमेशराव? ओ वाघासारखा वाघ तू मांजर कसा रे झालास, मृगजळाच्या मागे तू धावत रे गेलास. आंबलेल्या कुवृत्तीचे म्हणजे आंबलेलं कुजलेलं ह्या प्रवृत्तीचा विचार सांगालोय. आंबलेल्या कुवृत्तीचे उष्टे तू खाईले आणि ती पचणार कस तुला? अरे आंबलेल्या कुवृत्तीचे उष्टे तू खाईले, शिवशाहू विचार बुडवणाऱ्यांचे शिपाई कसे झाले. अरे वेढ्यानो, अरे वेढ्यानो सत्तेसाठी गुलाम कुणाचे झाले, शिवशाहू विचार बुडवणाऱ्यांचे शिपाई कसे झाले. अरे वेढ्यानो.